नमस्कार विद्यार्थी मित्रों, मैत्रिणींनो, जर तुम्ही सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आजची 8 मार्चची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आताची हाती लागलेली आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राज्यात लवकरच 6200 पदे भरली जाणार आहेत. आता नेमकं ही संपूर्ण माहिती काय आहे, नेमकं माहिती कुठं आलेली, संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून त्या बाजूनं जे ऑल बटन आहे त्याला देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून पोलीस भरती, सरळ सेवा व स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट करता तुम्ही चॅनलशी जुळले असाल. तर बघा विद्यार्थी म्हणून, राज्यात सरळ सेवा भरती होणार आहे आणि ती म्हणजे 6200 पदांची, आणि आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती लागलेली आहेत. जो अधिवेशन चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या अधिवेशनामध्ये जे प्रश्न विचारले गेलेत त्या प्रश्नांचं उत्तर म्हणून सरळ सेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रियेसाठी विविध विभागांकडून 15390 पदांचं मागणी पत्र आलेलं आहे. त्या मागणी पत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हटलेलं आहे की 7366 पदांची मागणी MPSC सुद्धा सादर करण्यात गेलेली आहे. त्याच पद्धतीनं साधारणतः 6200 पदांकरिता 300 जाहिराती प्रसिद्ध करण्यात येईल आणि लवकरच राज्यामध्ये, लवकरच तुम्ही बघू शकता, 1700 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री यांनी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जसे की 1700 पदांकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध येईल, तर 15000 जागांची मागणी आली होती, त्यापैकी 6000 जागा मंजूर झाल्याच असं म्हणण्यात हरकत नाही. पोलीस भरतीच्या, सरळ सेवेच्या, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.